पेट्रोल पंप, वाहतूक सेवा, सरकारी हॉस्पिटल, बाजारपेठा इतर महत्त्वाच्या ठिकाणी 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत आज संपली आहे. त्यामुळे केवळ बँकेच्या माध्यमातूनच नोटा बदलणं आता शक्य होणार आहे. या नोटबंदीचा परिणाम मात्र व्यापाऱ्यांवर झालाय. पाहूया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला मोठ्या मूल्यांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केलाय. हा निर्णय घेतानाच पेट्रोल पंप, वाहतूक सेवा, सरकारी हॉस्पिटल, बाजारपेठा, नागरी सेवांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश सरकारने काढले होते. सुरुवातीला अवघ्या 3 दिवसांसाठी दिलेली मुदत केंद्र सरकारने 2 वेळा वाढवली. ती अंतिम मुदत आज संपली आहे. सुरुवातीपासून या निर्णयामुळे गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे जुना नोटा स्वीकारण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत जरी होत असले तरी याचा फटका मात्र व्यापारी वर्गाला बसलाय. या सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवाद रोखण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातनं बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र पडसाद उमटलेत. मात्र हा निर्णय घेतल्यानंतर 3 दिवस नोटा चालणार होत्या, नंतर 8 दिवस चालणार होत्या. मात्र नंतर 24 तारखेपर्यंत या नोटा बाजारपेठामध्ये पेट्रोल पंप, वाहतूक या ठिकाणी चालणार होत्या. मात्र आज शेवटचा दिवस आहे या नोटा बाजारात चालण्याचा. तर आपल्यासोबत काही नागरिक आहेत. या नोटांचा काही परिणाम त्यांच्या व्यापारावर झालेला आहे का ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल सर की आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात एक व्यापाऱ्यांचे हाल होतात किंवा नोटा बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांचं जे जीवन असतं ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला एक चित्र दिसून येतं. काय वाटतं? म्हणजे आम्हाला आता प्रॉब्लेम होणार आहे. ते नोटा बंद झाले तर आता अचानक बंद केलं तर आम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. आता आमची नोट कुठे घेणार कोणी? बरं, आता आपण पाहतो की 8 नोव्हेंबरला हा डिसिजन मोदींनी घेतलेला आहे. पण या निर्णयाचं स्वागत मात्र सगळीकडे होत आहे. पण जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचे हालसुद्धा होताना दिसत आहेत. तर तुमच्या व्यापारावर काही परिणाम झालेला आपल्याला तुम्हाला दिसून येतो का? आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे आमच्या आता अडचण भरपूर येणार आहे आम्हाला. बरं, 500 आणि 1000 रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या तुम्ही स्वीकारल्यात का आत्तापर्यंत? कारण आज शेवटची डेट आहे. नाही, आम्ही नाही स्वीकारलं. तुम्ही काय सांगाल? आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात की या निर्णयाचं सर्वत्र स्वागत झालंय. मात्र या निर्णयाचा फटका सुद्धा बऱ्याच लोकांना बसलेला आहे. तुम्हाला काय वाटतं हा निर्णय कितपत योग्य आहे? नाही, ह्या 500 आणि 1000च्या ज्या नोटा आहे त्याला मुदत द्यावी. अजून एक दुसरा व्यापार 25% राहिलेला आहे. माणसाचे पगार देणं अवघड झालेलं आहे. त्याच्याबद्दल काहीतरी व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. बरं, पण आता आज शेवटची डेट आहे. 500 आणि जुन्या नोटा स्वीकारण्याची आज शेवटची डेट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. तर आज तुम्ही इतके दिवस ज्या नोटा स्वीकारण्यात आज बंद होणार आहे तर त्या बाबतीत तुमच्या व्यापारावर काही परिणाम होणार आहे असं वाटतं का? नाही, बरंच परिणाम होणार. दुकानं बंद करावं लागतील आम्हाला अशी ही परिस्थिती आहे आताची. पण त्या बदल्या 2000च्या नोटा सुद्धा चलनात आलेल्या आहेत. तर त्या 2000 नोटांचा परिणाम एक की जो चेंज म्हणतो आपण की 2000 दिल्यानंतर 100 सामान बाकीचे 1900 रुपये आहेत ते एखाद्या ग्राहकाला आपल्याला परत द्यायला लागतात. तर त्या गोष्टीचा काय परिणाम होतो का? परिणाम आहे. आमच्याकडे 100 नोटा देणं म्हणजे अवघड आहे. 200 माल घेतो, 1800 देणं अवघड आहे. 10 नोटा येतात, आणायचं कुठून 100? या निर्णयाचं तुम्ही कितपत स्वागत कराल? या निर्णयाचं कितपत स्वागत कराल तुम्ही? नाही, या निर्णयाचं स्वागत काय करायचं आता बोला ना. काहीच करता येत नाही. बरं, तुम्हाला काय वाटतं? 500 नोटा टाकायला पाहिजे आता. अगोदर त्यांनी 500 नोटा चालू केले असतील, हा जरा हे कमी झालं असतं आतापर्यंत. म्हणजे हा जो निर्णय आहे तो निर्णय नियोजन शून्य केलेला आहे असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, असं नाही. नियोजन पूर्वक केलं असेल पण त्यांच्या प्रिंटिंगचा इश्यू त्यांना प्रॉब्लेम येत असेल, प्रिंटिंग झालं नसेल
काही व्यापारी, तुम्ही आता व्यापारी वर्ग आहात, तर तुमच्या दुकानावर किंवा तुमच्या ग्राहकांचा ग्राहकांना फटका बसलाय का या गोष्टीचा? हो, फटका बसतोय. कधी 2000 रुपयाची आणली त्यांना सुट्टी द्यायची कुठं आपण? ठीक आहे, 100ची नोटा तुम्ही पुरू शकता पुरू नाही शकत आता, तरी पण काहीतरी त्याला सोल्युशन काढणं गरजेचं आहे. बरं, काय तुम्हाला असं काय काय वाटतं काय सोल्युशन निघलं पाहिजे याच्यावर? एक तर तुम्ही 100चं हे करा, 100ची नोटा रिलीज करा, नाही तर 500ची नोटा चालू करून टाका, जास्त चालू करा पुण्यात. बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा जो निर्णय घेतलेला आहे, तर तो काळा पैसा असेल, भ्रष्टाचार असेल किंवा दहशतवादाला एक आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचं सर्वसामान्य लोक बँकेच्या रांगेत सुद्धा उभं राहतात, तासन तास निर्णयाचं स्वागत सुद्धा करतात, मात्र एकीकडे एक सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होते असं वाटतं का? होऊ शकते, थोडंफार होऊ शकतं का? हे पुढच्या भविष्यासाठी एक चांगलं निर्णय घेतला गेला आहे. तुम्हाला काय वाटतं? हे निर्णय चांगला घेतला, पण जो पब्लिकला अडचण आहे त्याचं समाधानकारक अजून उत्तर लोकांकडे नाही आहे. जे नियोजन करायला पाहिजे होतं की चलनाच्या 2000च्या नोटा आल्या, त्याऐवजी 500 आणि 1000 रुपयांच्या ज्या जुन्या नोटा आहेत त्या जुन्या नोटा बंद करून नवीन नोटा 500 आणि 1000च्या चलनात आणल्या पाहिजे होत्या. 1000 आणि 500च्या नोटा जर सर्वात आधी टाकल्या असतं तर जास्त बेटर झालं असतं, जे 2000चे टाकले त्याच्यासाठी. बरं, काही तुमच्या ह्याच्यावर परिणाम होतो का व्यवसायावर? भरपूर परिणाम झाला आहे. तुमच्याकडे जे कस्टमर्स वगैरे येतात, जे ग्राहक येतात, तर ते कुठल्या म्हणजे जुन्या नोटा घेऊन येतात का नवीन नोटा घेऊन येतात? नवीन जुन्या नोटा घेऊन येतात, त्यावेळेला मग आम्हाला गिरायकाला नाही सांगायला लागतं की माल नाही देऊ शकत आम्ही. म्हणजे एकंदरीतच इनडिरेक्टली असेल डिरेक्टली असेल तो तुमच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला असेल? भरपूर परिणाम झाला आमच्या व्यवसायावर. काय वाटतं की कसा निर्णय घेतला पाहिजे होता? कुठेतरी नियोजनाचा अभाव या निर्णयात तुम्हाला असं वाटतो का? ह्यांनी प्लॅनिंग पूर्ण केलं असतं तर बरं झालं असतं. आधी 500च्या नोटा टाकल्या असत्या तर फार इझी झालं असतं काम. तुम्हाला काय वाटतं सर, तुम्ही काय सांगाल? एक आपण पाहिलं की तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे, तुम्ही सुद्धा तरुण आहात, की या निर्णयाचं तुम्ही कितपत स्वागत कराल? कम्प्लीट मिसमॅनेजमेंट आहे मॅडम हे सगळं. त्यांनी मिसमॅनेजमेंट करून सगळ्यांना त्रास देतात, ते उगाच बिझनेस सगळं संपले, काहीच राहिलं नाही. आणि 500च्या नोटा जर चलण्यात द्यायचे नव्हते तर प्रिंटिंग कशाला गेल्या? आज 15 दिवस झाले 500चे नोट बघायला नाही आहे. 2000चे लोक नोटा घेऊन येतात, 200चा माल घेतात, 1800 कुठून द्यायचे आम्ही? म्हणजे 2000च्या नोटा चलनात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत. एक्सटेन्शन लय मोठा इश्यू आहे. तुम्ही 500चे नोटा आज रिलीज करतायत, 15 दिवस झाले बघायला नोट नाही, ते पैसे आहे कुठे ते 500चे नवीन नोटा? बरं, नवीन नोटा चलनात आणल्या पाहिजे होता असं तुम्हाला वाटतं? आमचं म्हणणं आहे की कम्प्लीट मिसमॅनेजमेंट आहे. हां, 500ची आली असती तर गिराईक चांगलं. आता जो एवढा मोठा सीझन आहे तर गिराईक करता येत नाही. दिवाळीनंतर गुरुवारचे मार्गशीर्ष उपासाचे दिवस अस म्हणजे तर त्याला ते लेडीज येते 200 रुपयाचं, 100 रुपयाचं ते मूर्ती घेते, 1900 रुपये द्यायला प्रॉब्लेम येतो. आणि 90% फरक पडलेला आहे बिझनेसवर. पगारचं टाइम चालू झालंय, पगारला पैसे नाही, कुठून द्यायचे पैसे? तुमच्याकडे जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाचे पगार सुद्धा करायला तुमच्याकडे पैसे नाहीये. हा, कम्प्लीटली पैसे नाही. डुप्लिकेट नोटा बी आलेले आहेत 2000च्या. खरं काय खोटं खरं काय समजत नाही, त्यालाही काही चॅलेंज नाही ना 2000 नोटाला. 2000 नोटा चलनात आल्यानंतर सुद्धा भ्रष्टाचार होतो? भ्रष्टाचार होतोय म्हणजे डुप्लिकेटच आलेले आहेत. आजच्या सकाळला आहे म्हणजे आता 2000ची नोट कोण घेऊन आलं, ते घ्यायची का नाही हा घ्यायची हा प्रश्न येतो. तुम्ही स्वागत करतात की नाही? स्वागत चांगले त्यांनी केलेले, पण हे थोडं अगोदर मिसमॅनेजमेंट कसं अगोदर थोडंस सांगितलं असतं असं. तर आता व्यापारी वर्ग तुम्ही म्हणला की मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान झालेलं आहे, व्यापारी मोठ्या प्रमाणात ग्राहकांना सुद्धा याचा तोटा बसलेला आहे, तर कसं नियोजन असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की 500 आणि 1000 रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या नवीन नोटा चलनात आल्या पाहिजेत का? 100% 500च्या यायला पाहिजे 1000 पेक्षा. पण 2000च्या नोटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं किंवा त्यांचे जे आनंद बोकील आहेत जे अर्थतज्ञ आहेत तर त्यांना सुद्धा असं वाटतं की 2000च्या नोटा आल्यामुळे बाजारपेठेत की मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार होतो तो भ्रष्टाचार थांबण्यास मदत होईल? नाही, कमी होणार. कारण काय, 100च्या नोटा नाही, 2000च्या नोटा आल्या, गिराईका सोडावं लागतात, माल असून देता येत नाही, तो बी नुकसान होतं, माल मागवलेला असतो. बरं, तुम्ही 500 आणि 1000 रुपयांच्या ज्या नोटा आहेत 8 नोव्हेंबरला हा डिसिजन घेण्यात आलेला आहे, तर केव्हापासून तुम्ही या नोटा स्वीकारत नाही आहेत? नाही, 8 नंतर तर स्वीकारलंच नाही. कारण पेपरमध्ये नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे ना
की चलना हा पण या ज्या नोटा आहेत जुन्या ज्या नोटा आहेत त्या जुन्या नोटा 24 नोव्हेंबर म्हणजे आजच्या डेट पर्यंत स्वीकारण्याचा एक आग्रह होता पण 9 तारखेपासूनच बंद केला आम्ही नाही नाही घ्यायला बँकेत घेतले तर त्याचं चलन वेगळं वेगळं भरावं लागतंय 500 वेगळं 2000 नोटचं वेगळं चलन भरा जे कोणत्या आज 100 नोटा भरायला गेलं ते रेग्युलर भरायच्या चलन होती एकंदरीतच आपण पाहिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा एक भ्रष्टाचार दहशतवाद असेल याला आळा घालण्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं सर्वत्र स्वागत झालं मात्र आपण पाहतो की व्यापारी वर्गाला मात्र याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय कारण व्यापारी वर्गाकडे जे ग्राहक येतात त्या ग्राहकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय कारण 2000 रुपयांची नवीन चलनात आलेली जी नोट आहे तर त्या नोटेला चेंज कुठं भेटणार हा मोठा एक प्रश्न आहे आणि व्यापाऱ्यांपुढे सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आता हा प्रश्न कधी सुटणार किंवा याच्यावर काय डिसिजन लागणार हे पाहणं तेवढंच अचूक्याचं ठरणार आहे कारण 30 डिसेंबरपर्यंत या नोटा बँकेत स्वीकारल्या जातील पण 24 नोव्हेंबर म्हणजे आजच्या डेटपर्यंतच फक्त या नोटा 500 आणि 1000 रुपयांच्या स्वीकारल्या जाणार आहेत मात्र व्यापारी वर्गाने 9 तारखेपर्यंतच या नोटा स्वीकारल्या आहेत त्याच्यामुळे मोठा फटका मात्र या व्यापारी वर्गांना बसलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अंबादासह मी शनाया पुणे प्लस